नमस्कार मित्रांनो, एस वी क्लासेस टेकमध्ये आणि विजन स्टडी या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. एस वी क्लासेस टेक तुमच्या 5-10 व्हिडिओसाठी आहे आणि विजन स्टडी हे तुमच्या कॉम्प्युटर एक्झामसाठी आहे. दोन्ही व्हिडिओंची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. अतिशय महत्त्वाचे जे व्हिडिओ असतील कॉम्प्युटर एक्झामसाठी त्या व्हिडिओंची लिंकसुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, ती तुम्ही बघा, विसरू नका. तर सुरुवात करूया आजच्या आपल्या या भारताचं भूगोल या व्हिडिओला. याच्यामध्ये आपण काही महत्त्वाचे प्रश्न बघूया. अतिशय महत्त्वाचे पोलीस भरतीसाठी आहे. जर तुम्ही दिलेले प्रश्न केले तर नक्कीच यातले तुम्हाला काही प्रश्न तुम्हाला सामान्य ज्ञान या विषयामध्ये विचारल्या जाऊ शकतात. चला तर सुरुवात करूया. रिहांद योजनेअंतर्गत उत्तर प्रदेशात रिहांद नदीवर येथे धरण बांधण्यात आलेले आहे. तर रिहांद नदीवर उत्तर प्रदेशमध्ये कोणते धरण बांधण्यात आलेले आहे, तर ते आहे पिंपरी, ध्यानात ठेवा. त्यानंतर आहे गंडक योजना. ही भारतात नेपाळ यांची संयुक्त योजना असून या योजनेचा फायदा भारतातील रिकामे जागा या राज्यांना प्रामुख्यत होतो. तर बिहार, झारखंड व उत्तर प्रदेश, ध्यानात ठेवा, गंडक या योजनेचा फायदा बिहार, झारखंड व उत्तर प्रदेश या राज्यांना होतो. पश्चिम बंगालमध्ये राबविल्या जाणाऱ्या फराक्का योजनेअंतर्गत गंगा नदीवर फराक्का येथे तर भागीरथी नदीवर रिकामे जागा येथे अशी दोन धरणे बांधण्यात आलेली आहे. तर जांगीपूर, ध्यानात ठेवा. तर पश्चिम बंगालमध्ये राबवल्या जाणाऱ्या फराक्का योजनेअंतर्गत गंगा नदीवर फरक्का हे धरण आणि भागीरथी नदीवर जांगीपूर हे असे धरण बांधण्यात आलेले आहे. त्यानंतर आहे महानदीवर बांधण्यात आलेल्या हिराकुंड हे जगातील सर्वात जास्त लांबीचे धरण आहे. तर भारतातील सर्वात जास्त लांबीचे धरण कोणते आहे, तर ते आहे हिराकुंड आणि हे धरण ओडिसा राज्यामध्ये आहे. सर्वात लांब धरण कोणते आहे भारतामधलं, तर ध्यानात ठेवा हिराकुंड धरण आहे सर्वात लांब आणि ते महानदीवर आहे. आणि ही नदी महानदी ओडिसा राज्यामधून वाहते आणि हिराकुंड धरणसुद्धा ओडिसा राज्यामध्ये आहे. त्यानंतर आहे मुंचकुंदी प्रकल्प. हा आंध्र प्रदेश व ओडिसा यांचा संयुक्त प्रकल्प असून प्रकल्पाअंतर्गत मुंचकुंदी नदीवर येथे धरण बांधण्यात आलेले आहे. तर ते धरण कोणतं आहे, तर जलपूत नावाने धरण बांधण्यात आलेले आहे. वाक्रा नानगल प्रकल्पात अंतर्गत या रिकाम्या जागा नदीवर हिमाचल प्रदेशात वाक्रा व पंजाबमध्ये नानगल अशी दोन धरणे बांधण्यात आलेली आहे. तर भाकरा नानगल प्रकल्पाअंतर्गत सतलज नदीवर, बघा भाकरा नानगल जो प्रकल्प आहे तो सतलज नदीवर केलेला आहे. आणि हिमाचल प्रदेशमध्ये भाकरा आणि पंजाबमध्ये नानगल अशी दोन धरणं सतलज नदीवर बांधण्यात आलेली आहे. भारतातील सर्वात मोठा बहुउद्देशीय प्रकल्प कोणता, तर भारतातील सर्वात मोठा बहुउद्देशीय प्रकल्प आहे भाकरा नानगल, हा प्रकल्प सर्वात मोठा आहे. त्यानंतर महाराष्ट्राची बांद्रा ते वरळी मुंबई यांना जोडणारा 5.6 किमी लांबीचा राजीव गांधी सी लिंक रोड हा समुद्रावरील भारतातील सर्वाधिक लांबीचा पूल होय. ठीक आहे, ध्यानात ठेवा, भारतातील बांद्रा ते वरळी मुंबईमध्ये यांना जोडणारा 5.6 किमीचा लांबीचा राजीव गांधी सी लिंक रोड हा समुद्रावरील भारतातील सर्वाधिक लांबीचा पूल आहे. तो बांद्रा ते वरळी यांना जोडतो, 5.6 किलोमीटरचा आहे. त्यांना राजीव गांधी सीलिंग हे नाव देण्यात आलेलं आहे आणि तो महाराष्ट्रामध्ये आहे, हे पण ध्यानात ठेवा. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल लाईक आणि शेअर करायला विसरू नका. सोबत या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मात्र चेक करायला विसरू नका, कारण अतिशय महत्त्वाच्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी देत असतो.